या पद्धतीनं याला वन नेशन वन पार्टी बनायचं आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एका माग माग एक मालिका कोसळत असताना त्यातून विरोधातपणे महाराष्ट्राला सुखरूपाने अंधार बाहेर काढणं वेगळं. कोरोनाच्या महाभयानक संकटामध्ये या महाराष्ट्राला ज्यांनी सुखरूप जपलं ते महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे. रेल्वे स्टेशन पासून जेट्टी पर्यंत, रस्त्यापासून पाण्यापर्यंत, नाट्यगृहापासून क्रीडा संकुलापर्यंत, पोरांपासून थोरांपर्यंत या सगळ्या घटकांच्या विकासासाठी ज्यांनी आपल्याला वाहून घेतलं ते ठाण्याचे खासदार सन्मान्य राजनजी विचारे साहेब, शिवसेना नेते विनायकजी राऊत, सन्मान्य प्रियंका चतुर्वेदीजी, मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजनजी विचारे यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व. खरं तर गेल्या 70 वर्षात लोकसभा निवडणुकीचा प्रचार इतक्या बोगस पद्धतीनं कधीच झाला नव्हता. देशाचे पंतप्रधान विचारतात 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, देशाचे गृहमंत्री विचारतात शरद पवारांनी काय केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री विचारतात 2.5 वर्षात उद्धवजी ठाकरेंनी काय केलं. खरं तर यांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा गेली 10 वर्ष आपण सत्तेत आहात, गेल्या 10 वर्षात आपण काय केलं हे आपण पहिल्यांदा जनतेला सांगितलं पाहिजे. पण दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात आपण काय केलं हे न सांगता नको त्या विषयाकडे आज प्रचार भरकटवला जातो आहे ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल 457 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, गेल्या 10 महिन्यामध्ये 2,366 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. या शेतकऱ्यांच्या पत्नीच्या भारावरचं पुसलं गेलेलं कुंकू आणि तुटलेल्या मंगळ सूत्रावर मात्र हे कुणी बोलायला तयार नाही. मणिपूरमध्ये स्त्रियांची विवस्त्र झिंड काढली पण बेटी बचाव म्हणणारे या मणिपूरवर कोणाच्या शब्दांनी तयार नाही. चीननं भारताचा प्रांत बळकावला, लडाखमध्ये स्वयं अंशुक आंदोलन करतायत पण त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. हे बोलताय ते नको त्या विषयावर. खर तर पायाभूत आणि मूलभूत समस्या ज्या जरी सर्वसामान्य माणसाला भेडसावतायत त्याच्यावर भाजपमध्ये कुणी बोलायला तयार नाही ही सगळ्यात मोठी या प्रचाराची अडचण आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, उद्धवजी ठाकरे आधी चोरशे मुख्यमंत्री होते, कोरोनाची महामारी आली, इतर राज्यातून गंगेतून प्रयत्न वाहत असताना महाराष्ट्रात मात्र कमीत कमी जीवित हानी झाली. परवा सांगलीचा एक सुरक्षा कर्मचारी मला म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे, तर महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं. उद्धवजी ठाकरे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसते तर कोरोना काळामध्ये महाराष्ट्रात माणसं रस्त्यावर मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये तब्बल 16 प्रकल्प महाराष्ट्रातलं गुजरातला पडवले गेले. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते पण महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही, ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. खरं तर तुम्ही शोध लागला दगडावर दगड घासला की ठेंग्या उडतात आणि मग अग्नी अग्नी निर्माण होतो. अग्नीचा शोध लागला पण आता यांना नवीन शोध लागला, जातीवर जात खासली धर्मावर धर्म खासला की ठेंग्या उडतात, मग आग पेटते आणि त्या आगीवर आपल्या सत्तेची पोटी भाजून घेता येते. पण आता सर्वसामान्य माणसाला या सगळ्याची जाणीव झालेली आहे. खरं तर परवा एका चौकामध्ये एक तरुण मोठमोठ्या ओरडत होता, हे सरकार बिनकामाचा, हे सरकार काही उपयोगाचं नाही, या सरकारनं महागाई वाढवली, या सरकारनं बेरोजगारी वाढवली. बघता बघता त्याच्या मोठी लोक गोळा झाली, पोलिसांचंही लक्ष गेलं आणि तो सरकारच्या विरोधात बोलतोय बघितल्यावर पोलिसांनी त्या तरुणाला पकडून पोलीस स्टेशन लागलं. पोलीस स्टेशन लागल्यावर त्या तरुणानं पोलिसांना विचारलं, मला इथं का पकडून आणलंय? तसे ते इन्स्पेक्टर म्हणाले, तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथे आणलंय. तसं तो तरुण म्हटला, अहो मी आपल्या सरकारच्या नाही, मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसा तो इन्स्पेक्टर म्हटला, तू काय आम्हाला वेळा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं इथे, आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकार उपयोगाचं माहिती, आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली ते, आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ते. आमच्या शेजारच्या काकू परवा आल्या, म्हणाल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे, उठता बसताना मला प्रचंड त्रास व्हायचा, माझ्या गुडघ्यातून बाहेर वेदना निघायच्या, नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं, मग मी त्या योजनेतून गॅस सिलेंडर घरी आणलं, आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते. 450 रुपयाचं सिलेंडर आणि 1150 रुपयावर नेलं, जनता जगण्यासाठी महाग झाली, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं नांदेडला, नांदेडच्या बिलोलीमधल्या रामतीर्थ मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर एक तरुण मतदान करायला गेला आणि मतदान करायला गेल्यानंतर सोबत आणलेल्या कुराडीनं त्यांनी ईव्हीएमचं मशीनच फोडून टाकलं. पोलिसांनी त्याला पकडलं, इतका उद्वेग आणि संताप तरुणांच्या हातात. पोलिसांनी विचारलं, असं का केलंस? आणि तो तरुण म्हणाला, मी MA झालो, मला अद्याप नोकरी नाही आणि मला नोकरी नाही याच कारण हे सरकार आहे. सरकारच्या बद्दलचा एवढा रोष आणि द्वेष आज तरुण माणसांच्या मनात आहे. आज आपण कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे, 18 ते 45 एवढ्या मतातली तब्बल 65% तरुण बेरोजगार आहे, यांना नोकऱ्याच नाही. जॉबलेस ग्रोथ हा देशाच्या अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा असतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आज भारत सगळ्यात तरुण देश आहे, भारताचं सरासरी वय 28 वर्ष आहे, पण 2036 साली हा देश वृद्धत्वाकडे वाटचाल करायला लागले, हा देश म्हातारपणाकडे वाटचाल करायला लागेल. आज 2024 आहे, आपल्याकडे फक्त 12 वर्ष आहे, या 12 वर्षातच क्रियाशक्तीनं कार्यावर हा देश महासत्ता होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2024 ला जर भाजप सत्तेवर आली तर हा देश कधीही महासत्ता होणार नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. देशाला महासत्ता बनवायचं आहे तर भाजपाचा पराभव झालाच पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती BB नागरत्न असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये 98% नोटा परत आल्या, मग काळा पैसा गेला कुठं? नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग होता. आज तुम्ही 600 कोटी रुपये रोज खर्च करून मोदीची की गॅरंटीच्या छेड्याची करता, तुम्ही गॅरंटीचं बोलता पण तुमच्या गॅरंटीला वॉरंटी कुठे आहे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. 2014 तुम्ही म्हटला होता 2022 देश महासत्ता होईल आणि 2024 तुम्ही सांगताय देश 2047 महासत्ता होईल. काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती, काय झालं त्या गॅरंटीचं? प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करतो म्हटलं होता, काय झालं त्या गॅरंटीचं? दर वर्ष 2 कोटी नोकऱ्या देतो म्हटलं होता, काय झालं त्या गॅरंटीचं? 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? महागाई कमी करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? आपली समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? हिंदू निर्माते डॉक्टर घेतले आता तरी थांबतील. त्यांचे अर्थमंत्री
निर्मला सीतारामन म्हणतात आमच्या पक्षाचे दरवाजे सतत उघडे आहेत, अहो भ्रष्टाचारी आत येत आहेत दरवाजे उघडे आहेत, बलात्कार आत येत आहेत दरवाजे उघडे आहेत, अहो किती मोठे होणार तुम्ही कशासाठी? नेत्यापेक्षा आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो ते पहिलं लक्षात असेल. याचं चाललंय काय, कशासाठी सभा चाललंय? वन नेशन वन टॅक्स या पद्धतीनं यांना वन नेशन वन पार्टी बनायचं आहे. या देशामध्ये दुसरी पार्टी नकोच आहे यांना. विरोधी पक्ष म्हणजे द्रोही, अस्तित्वातच ठेवायचं नाही ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. यांचं एकच सूत्र, जॉईन और जेल, एकतर सोबत या नाहीतर तुरुंगाचा. ही हुकुमशाहीची सुरुवात आहे. लक्षात ठेवा, सत्ता आणि मत्ता एवढंच यांचं अंतिम ध्येय झालंय. राज्यव्यवस्थेच्या पायाशी सत्य, न्याय, विश्वास आणि शिवर ही जर नैतिक मूल्य असतील तर ती व्यवस्था व्यवस्था राहते. पण जर या व्यवस्थेच्या पायाशी ही नैतिक मूल्य नसतील तर ती व्यवस्था न राहता जंगलचा कायदा बनते आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही गुलामीच्या दिशेनं चालू आहोत का याचा विचार आता प्रत्येकानं करणं ही सगळ्यात महत्वाची काळाची गरज आहे. आज यांच्या जाहिराती चालू आहे. 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं. 25 कोटी लोकांना जर तुम्ही गरिबीच्या बाहेर काढलं असतं तर 80 कोटी लोकांना रेशनचा मोठा धान्य द्यायची वेळ तुमच्यावर आलीच नसती. म्हणजे 80 कोटी जनता रेशनच्या धान्यावर जगते ही लाजीरवाणी बाब तुम्ही अभिमानाने मिरवून सांगताय आणि 80 कोटी लोकांना रेशनचं धान्य देतो. हे तुमचं परिवर्तन, हा तुमचा विकास आहे. कुठल्या दिशेनं निघालो होतो आम्ही तरी शांतपणे विचार केला पाहिजे. इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये भारत 5व्या क्रमांकावर आहे म्हणून सांगतात आणि दरडोई उत्पन्नामध्ये भारत 141व्या क्रमांकावर गेला आहे हे मात्र तुम्ही लपवून ठेवता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. 19% देशातल्या मुलांना 0% अन्न मिळतं. 0% कुपोषित झालेत मुलांची. तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाही. कुठल्या दिशेला निघाला तुम्ही? आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून हुकुमशाही येते असं म्हणत नाही. परवा स्वयंस्थित संस्थेने अहवाल प्रकाशित केला, व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी, आणि त्याच्यामध्ये भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना त्यांनी लिहिलं इलेक्ट्रॉल ऑटोक्रेसी, भारतामध्ये निर्वाचित एकाधिकारशाही आहे हे त्यांनी सांगितलंय. भारत सरकारची गॅरंटी तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. तुम्ही भारत सरकार उल्लेख करत नाही, तुम्ही मोदीची की गॅरंटी म्हणता. हा एकाधिकारशाहीचा प्रकार आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर आज वेळ आली आहे. मी जाता जाता फक्त एक गोष्ट आपल्याला सांगतो. जंगलचा राजा सिंह, त्याला प्रचंड भूक लागली म्हणून त्यांनी कोल्ह्याला सांगितलं माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि कोल्हा शिकार शोधायला बाहेर पडला. त्याला एक घोडं हरिण दिसलं आणि कोल्हा हरणाला म्हणाला की वनराजाने तुला बोलावणं धरलंय. हरिण म्हणला का? अरे तुला जंगलचा राजा करायचा आहे ना म्हणून सिंह महाराजांनी तुला बोलवलंय. हरिण म्हणला काहीतरी काय सांगतो? अरे खरंच तू चल तरी, जंगलचे राजे सिंह तुला जंगलाचा राजा करणार आहे. हरिण कोल्ह्या बरोबर निघालं, सिंहाजवळ पोहोचलं आणि हरिण दिसताक्षणी सिंहाला झडप घातली. हरिणाचा कान सिंहाच्या तोंडात आला आणि कसं बसत चपळ हरिण तेथून पळाल. कोल्हा मागे धावला. हरिण म्हणला तुम्हाला फसवलंय, सिंह तर मला खाणारच होता, नशीब वाचलो, काय सांगतो राजा बनवणार आहे. तसा कोल्हा म्हटला अरे तुझ्या लक्षात येत नाही का, सिंहाला तुला जंगलचा राजा बनवायचा आहे आणि राजा बनल्यावर राजमुकुट तुझ्या डोक्यावर व्यवस्थित बसावा म्हणून त्यांनी तुझा काम काढला. ऐका नसता तर मुकुट कसा बसला असता? हरिण म्हणला खरंच? म्हणजे तर काय तुझा विश्वास नाही? चल बोलावलंय सिंहाने. हरिण परत घोडत गेलं सिंहाकडं. जसं हरिण टप्प्यात दिसलं सिंहाला परत छडक घातली. चपळ हरिण पळलं पण त्याची शेपटी सिंहाच्या तोंडात गेलीच. शेपटी तुटलेला हरिण पुढे जाऊन धपाटीवर थांबलं. कोल्ह्याला म्हणाला तू परत मला फसवलायस. तसं कोल्हा म्हणला रे तुला कळत कसं नाही, आता तू जंगलचा राजा होणार, तुला जर शेपटी राहिली तर तू सिंहासनावर बसू शकशील का? तुला सिंहासनावर व्यवस्थित बसता यावं म्हणून सिंहराजाने तुझी शेपटी काढली. लक्षात नाही का तुझ्या? चल सिंहाने बोलावलंय. पण सिंहाने कोल्ह्याला सांगितलं होतं यावेळी तू त्याला माझ्याकडे जिवंत घेऊन येऊ नकोस, 2 वेळा पळून गेलाय, आता सरळ त्याला हरणाला तू तिकडेच मार आणि त्याचा माऊस फक्त माझ्याकडे घेऊन ये. कोल्ह्यानेही हरणाला बुलवलं, टाप्यात नेलं, त्या हरणाला मारून टाकलं आणि त्या हरणाचा मेंदू त्या कोल्ह्यानं खाऊन टाकला आणि उरलेलं सगळं माणूस घेऊन तो सिंहाकडे गेला. सिंहाने हरणाचं माणूस बघितलं आणि सिंह म्हणाला अरे पण या हरणाचा मेंदू कुठे आहे? तसा कोल्हा म्हणाला 2 वेळा लचके तुटल्यानंतर सुद्धा जो 3र्या वेळी तुमच्याकडे येतोय त्याला मेंदू असेल का? राऊत साहेब 2014 आमचा प्राण गेला, 2019 आमची शेपटी गेली, आता 2024 लोकशाहीचा प्राण चावू नका.
तुमची माझी सगळ्यात महत्वाची जबाबदारी किती आहे? नंतर उद्याची पिढी आम्हाला विचारेल, देश लुटला जात होता तरी तुम्ही काय करत होता? देश विकला जात होता तुम्ही काय करत होता? हुकुमशाही लादली जात होती तुम्ही काय करत होता? संविधान बदललं जात होत तुम्ही काय करत होता? आम्हाला अभिमानाने सांगता आलं पाहिजे बाबा असं काही घडणार नाही, कारण आम्ही राजांची विचारे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो. आता आपल्या मजबूत हातात स्वाभिमानाची मशाल घ्या आणि विजयाची तुतारी थुंका. 4 जूनला विजयाचा निनादच गरजला पाहिजे. जय महाराष्ट्र.